तर आता आम्हाला झडी बनवायची आहे, त्यासाठी चुडतं वाळायची आहेत. तर आता आम्ही ही चुडतं काढली आहेत, आता ही फुगट टाकणार पाण्यात 3 दिवस, फुगली की मग घरी नेणार आणि त्याची झडी बनवणार. तर हे बाळा काका पण इली आहेत आमका मदत करूक. नाही तुम्ही बोला नको. नाही झाला काढले, आता ही चुडतं नेते आणि फुगट टाकते. होय काढले, आता ही चुडतं. मला पाण्यात फुगट टाकायची आहेत. तर आता जरा व्हिडिओ बंद करतो आणि पाण्यात फुगट टाकून देतो. तर चुडता पाण्यात डुबवून त्याच्यावर 2 वजनदार दगड ठेवले आहेत मी, जेणेकरून ती पाण्यातच डुबून जातील आणि फुगतील आणि नरम होतील, जेणेकरून आम्हाला वळायला सोपं जाईल. तर आता 3 दिवस झाले आहेत चुडतं फुगायला टाकून, आणि आता चुडतं फुगली असतील तर आता मी ती काढून घरी नेणार आहे. तर काढायच्या आधी ती बाहेर काढून मला जरा 15 मिनटं ठेवायची आहेत, कारण की त्याच्यातलं पाणी सगळं गळून जाईल. मग
तर आता हे चुडतं मी बाहेर काढली आणि आता ती 15 मिनटं इथंच ठेवणार अशी आणि मग घरी घेऊन जाणार. पाणी थोडं गळून जाऊ दे तर नेताना मीच भिजेन. तर आई आता आमका दाखवता की चुडता कशी ओळू काही तर खायचं तोडू ते गेलं ते ठेव खाली ठेव थोडस तिकडे ना पकड मी पकड तुझ्या माझं येतं का नाही ड्रेस बीस काय बघूच नको इलो असतो लो नाही. हां तर दुसरा घेऊ. हां दुसराही तोडू खाय आता सुकली ना मग आता ओळख होई होती. काय तोडून ठेव असं नाही पुढचं हे झालं कस आहे सांग. एक पाती सोडून तिसरी पाती मोडायची हे बघ. आता ही मोडलेच नाही तिसरी आता ही दुसरी मोडायची एक एक पाती सोडून ना सोडून. हा आता आता ही एक घ्यायची ही एक घ्यायची मध्येच जा सोडायची घ्यायची नाही. एकदम सोपं आहे. हिरा चुडताची भाजी होतात लगेच. आता बावला ना तोडून ठेवल्यावर मी जाते मी करते एक सोडून एक आणि घट करत जायची ना काय तेव्हा तू घेऊ काय सावधी होता. चला मी करते आता उठ. वरच्या साईडला टाईट करू नंतर ओढून घेऊ काय पाती मग घट येत चल ओळून झालं की मग पूर्ण हे दाखवू द्या. ओळून झालं इथं पकड बघ हे पकड मला येतं का बघू दे. ये ना आलं ती पण कळूक लागली काय एक सोड एक मोड. हा आता ते खालच्या वरती घे पसरव. हा एक पाठी सोडून घे जमला जमलं जमलं वारी इकडून ओढून टाईट करायची नंतर दीदी. नंतर ही पाठी संपूर्ण ओढून झाला ना काय टाईट. हा फक्त ना हे थोडं आपल्याला पसरट करायला पाहिजे. चल दीदी उठ आता करू दे. तर हे माझं अर्धा वळून झालं आणि अर्धा वळायचं आहे. फक्त मला गाठी मारायचा कशा ते आता शिकावं लागतील कारण की माझ्या गाठी जरा बरोबर नाही आल्यात साईड साईड कॉर्नरच्या. मागच्या बरोबर आल्यात बट पुढच्या थोड्या फिसकटल्यात.
त्या ज्या वेळेत माझा अर्ध झालं हे करून विणून तो त्यावेळेत माझ्या आईनं पूर्ण केलं. आणि आईच्या गाठी बघा तुम्ही, एकदम मस्त आले आतमध्ये, एक दिसणार पण नाही कोणाला आणि एका लाईनीत आले आहेत. माझ्यासारखं मध्ये खड्डा नाही पडला आहे. आई आमका ही ट्रिक शिकव मा तुझी. हा पण तर शिका सर ना, आता बघ ना स्पीड बघ तुझं किती आणि माझं किती. माझ्या अर्ध्या कर्जाच्या तर तुझ्या पूर्ण केलं आणि आता टाईट पण करून घेतलं. तर आईने मला इझीवालं दिलेलं ग्रीन म्हणजे ताजं चुडत आणि स्वतः कठीणवालं घेतलेलं, भिजवलेलं आणि फुगवलेलं. कठीणवालं लवकर झालं पण इझीवालं अर्धच झालं. आता उरलेलं अर्ध करतो ऊन गेलं की. तर ही तीन चुडतं आमची वळून झालेली आहेत आणि ती आता आम्ही सुकत ठेवली आहेत, उन्हात कडक होतील आणि मग झडीला बांधता येतील. तर बघू शकता प्रोफेशनल वर्क, आमच्या आईचं प्रोफेशनल वर्क वर्सेस हे आमचं नवीन माणसाचं काम. कुठे थांबायचं कळालं नव्हतं मला, त्याच्यामुळे ही चुकी झाली. म्हणजे चुडतीची पाती खालेली होती किड्यांनी, तर त्याच्या आधीच थांबायचं होतं पण मी वळत गेलो दुसऱ्या साईडला, त्याच्यामुळे ही चुकी झाली आणि वरती खालती झाल्यात. पण ठीक आहे, आई बोलली ते मधून दोन भेकलं करून मग लावता येईल आपल्याला. आणि हे परत आईचं प्रोफेशनल वर्क, अशी तीन चुडतं वळून मोकळी झाली आहेत आम्ही. जास्त वेळ नाही लागला, मे बी पाऊण तास लागला असेल, पण पाऊण तासात तीन चुडतं झाली. तर अशा प्रकारे जर तुम्ही झडी बांधत असाल तर झडीला चुडतं वळून लावा, जेणेकरून कमी चुडतं लागतील आणि उरल्या चुडतांचा तुम्हाला वेगळ्या कामासाठी उपयोग करता येईल. जसं जर तुम्ही माड लावले असतील नवीन माड, तर त्यांना तुम्ही बाजूने चुडतं लावा, जेणेकरून आता एप्रिल मेचं ऊन त्यांना जास्त लागणार नाही. चुडतं वाचवायचं कारण आहे ते, म्हणजे झडी हे चुडतं वळण्याचं मेन कारण की चुडतं वाचवायची आणि कमीत कमी चुडतात तुम्ही पावसाची सोय पण करू शकता. जशी माटवावर पण घालायला ह्यांचा उपयोग होऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला, कोकणात आम्ही कशाप्रकारे झड्या बनवतो आणि पावसापासून वाचण्यासाठी त्यांचा कसा उपयोग करतो, नारळाच्या झाडांच्या पानांचा म्हणजेच चुडतांचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा की कोकणातली सिंपल लाईफस्टाईल कशी असते ते बघा.